टाइम मासिकाद्वारे दोन हजार बावीस साठीच्या टाइम पर्सन ऑफ द इयरने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर आता दोन हजार बावीस साठी टाइम पर्सन ऑफ द इयर म्हणून युक्रेन या देशाचे राष्ट्रपती ओलोडोमीर झेलेन्स्की यांची निवड करण्यात आलेली आहे कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर ओलोडोमीर झेलेन्स्की यांची निवड करण्यात आलेली आहे आणि तसेच याबरोबरच स्पिरिट ऑफ युक्रेनला सुद्धा पर्सन ऑफ द इयरच्या श्रेणीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे दोन्ही पॉईंट लक्षात राहू द्या यावर्षी पर्सन ऑफ द इयर म्हणून ओलोडोमिर झेलन्स्की आणि स्पिरिट ऑफ युक्रेनला स्थान देण्यात आलेलं आहे आणि आता हे जे पर्सन ऑफ द इयर आहे याची निवड टाइम मासिकाद्वारे कधीपासून करण्यात येते तर अशी निवड एकोणीसशे सत्तावीस पासून करण्यात येते आणि पहिल्यांदा टाइम पर्सन ऑफ द इयर म्हणून चार्ल्स लिंडबर्ग यांची निवड करण्यात आली होती आणि आता टाइम पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केली जाते तर वर्षभरात जागतिक स्तरावर अधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीला यामध्ये स्थान देण्यात येते आणि पहा याआधी दोन हजार एकवीस मध्ये एलॉन मस्क यांची टाइम पर्सन ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली होती दोन हजार वीसमध्ये जो बिडेन आणि कमला हॅरिस यांची निवड करण्यात आली होती दोन हजार एकोणीस मध्ये ग्रेटा थनबर्ग आणि पहा व्लमिदिर पुतीन यांची सुद्धा दोन हजार मध्ये टाइम पर्सन ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली होती